नागपुरात सह पोलीस आयुक्त कार्यालयात ओली पार्टी करण्यात आलेली आहे। दारू आणि मटण पार्टीचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे। पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दारू पार्टीमुळे पोलिसांची प्रतिमा ही आहे जी आहे ती मलिन झालेली आहे। लकड़गंज झोनच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातील दारू पार्टीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। नागपुरातील पोलिसांच्या दारू पार्टीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। ही दारू पार्टी चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात सुरू असल्याचं समजलं। लकड़गंज झोनच्या सहायक आयुक्तांच्या कार्यालयात ही दारू आणि मटण पार्टी सुरू होती आणि या ओल्या पार्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्तांनी तीन पोलिसांचं निलंबन केलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे। आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसी मधील करडा केमिकल कंपनीला सकाळच्या सुमारास स्फोट झालाय। या स्फोटानंतर कंपनीला आग लागली। या स्फोटात कंपनीतील तिघांचा मृत्यू झाला असून काही कर्मचारी जखमी आहेत। स्फोट नेमका कशामुळे झालाय याची माहिती अद्याप कळू शकली नाही। मुब्रा खाडी किनारी आणखीन एक मृतदेह सापडलाय। याच ठिकाणी खरंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता। आज आढळून आलेला मृतदेह शेख सलीम अब्दुल या व्यक्तीचा असून तो मुब्रातील रेती बंदक येथील रहिवाशी आहे। या व्यक्तीला फीट येत असल्याचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी एनआयएच्या तपासाला वेग आलाय। काल रात्री सचिन वाझे यांना थेट घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएशन करण्यात आलं। वाझे यांना तीन वेळा त्याच वेशात तर नंतर सादरा घालून चालायला सांगण्यात आलेलं होतं। एकदा पहिली ते दहावी पर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे 1200 हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अज्ञात हॅकर्सने डल्ला मारलाय। शाळा तपासणीनंतर उघडकीस ही सगळी माहिती आली आहे। शिक्षण विभागानं सदरची बाब गांभीर्यानं घेऊन पुन्हा नव्यानं या विद्यार्थ्यांची शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घेतलंय। मुब्रा रेती बंदर या ठिकाणी ठाणे ते दिवा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी लोखंडी पूल टाकण्यात येणार आहे। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद राहणार आहे। 24 तासांसाठी हा महामार्ग बंद असेल। दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक ही दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24।